आजकालच्या काळात बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती कायम ठेवणे अति आवश्यक आहे आणि यासाठी आपण अनेक उपाय करतही असला तरी सर्वात गुणधर्मांनी भरलेली औषधी म्हणजे गिलोय. याला गुळवेळ देखील म्हणतात आणि याचे सेवन केल्याने प्रतिकारक शक्ती वाढते. याचे फायदे जाणून आपण नक्कीच हैराण व्हाल. तर चला याचे फायदे जाणून घ्या आणि कशा प्रकारे याचे सेवन करावे हे देखील बघा. याचे सेवन केल्याने पाचक प्रणाली दुरुस्त होते, बद्धकोष्ठता दूर होते, शरीरास नुकसान करणारे बॅक्टेरिया आणि संक्रमण काढून टाकण्यास हे प्रभावी आहे. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्य करतं. श्वासासंबंधी समस्यांवर हे फायदेशीर आहे. तसंच मानसिक तणावातून मुक्ती मिळते, शरीरातील विषारी पदार्थ काढतो, स्मरणशक्ती देखील वाढते. याने डोळ्यातील कमकुवतपणा दूर करण्यास हे फायदेशीर आहे. तसेच पोटातील किड्यांचा नाश देखील करतं. लठ्ठपणाची समस्या याचे सेवन केल्याने दूर होते. तसेच डेंग्यूमध्ये गिलोयचा रस अत्यंत फायदेशीर सांगितला गेलाय. गिलोय पिण्याने अशक्तपणा देखील दूर होतो. तसेच बऱ्याच दिवसापासून ताप येत असेल आणि तापाचे प्रमाण कमी होत नसेल तर गिलोयचा काढा पिणे फायदेशीर ठरतं. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गिलोयची मुळी आणि बेलाचे पान पाण्यात उकळून दिवसातून दोनदा हा तयार केलेला रस एक एक चमचा घ्यावा. याशिवाय डोळ्याच्या आरोग्यासाठी आवळ्याच्या रसात गिलोयचा रस टाकून प्यावा. चरबी कमी करण्यासाठी गिलोयच्या रसात लिंबाचा रस मिसळून ह्या रसाचे सेवन करावे. आपण घरी देखील गिलोयचा रस बनवू शकता. यासाठी गिलोयची एक फांदी घेऊन त्याचे लहान लहान तुकडे करावे, यांना सोलून घ्यावे आणि त्यावरील थर काढून घ्यावी. हे तुकडे एका ग्लासात पाण्यात मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि तयार मिश्रण गाळून दिवसातून दोनदा आपण घेऊ शकता. किंवा बाजारात गिलोय रस किंवा गिलोय वटी देखील मिळते, आपण त्याचे देखील सेवन करू शकता.